शेतकरी मित्रांनो राम राम। सांडोळचा शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण आपल्या मिरचीच्या प्लॉट मध्ये आलो आणि आपल्या मिरचीला आज बरोबर 65 दिवस पूर्ण झालेले आहेत। तर तुम्ही बघू शकता पूर्ण मिरचीचा प्लॉट आपला अशा पद्धतीने आहे, भरपूर फुल सेटिंग झालेली आहे, तसेच फळधारणा पण भरपूर प्रमाणामध्ये झालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, मिरचीचा पहिला तोडा कितवा दिवशी व्हायला पाहिजे? तर मिरचीचा पहिला तोडा 65 ते 70 दिवसामध्ये झालाच पाहिजे। तर 65 दिवस आपल्या मिरचीला पूर्ण झाल्यात आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मिरच्या लागलेल्या आहेत। पण आपले जे ही मिरचीची लागवड आहे तर नोव्हेंबरच्या ही शेवटच्या आठवड्यामध्ये झाली आहे, त्याच्यामुळं हिवाळ्याच्या दिवसामध्ये मिरची आपली सापडली आहे, त्याच्यामुळं थोडी कमी प्रमाणामध्ये वाढ होते हिवाळ्याच्या दिवसामध्ये। त्याच्यामुळे 10 दिवस का होईना उशीरला मिरची चालू होते, हिवाळ्यातली मिरची। आणि तुम्ही मेमध्ये किंवा जूनमध्ये जर लागवड केली असेल तर बरोबर 65व्या दिवशीच मिरचीचा तोडा होतो, पण हिवाळ्याच्या मिरचीचा 75व्या दिवशी पहिला तोडा होतो। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं पूर्ण मिरचीचा प्लॉट आहे। तुम्हाला कुठंही मिरची पिकावर चुरडा मुरडा बोकडा कोकड्या अशा पद्धतीचं व्हायरसचे झाडं तुम्हाला दिसणार नाहीत, एक नंबर पद्धतीनं नियोजन चालू आहे। तर आता आपल्याला 4-5 दिवसामध्ये पहिला तोडा करायचाच आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर मिरची पिकाची लागवड केली असाल तर कमेंटमध्ये जरूर सांगा की तुमचे मिरची लागवड करून किती दिवस झाले, किती दिवसाचा तुमचा प्लॉट आहे। तर शेतकरी मित्रांनो, मिरची पिकावर मुख्य रोग कोणते कोणते असतात? तर पहिला रोग आहे मिरची पिकावर थ्रिप्स। थ्रिप्सचा अटॅक हा मिरची पिकावर जास्त प्रमाणामध्ये दिसून येत आहे। त्यामध्ये सर्वात जास्त अटॅक हा ब्लॅक थ्रिप्स, म्हणजे काळे थ्रिप्स आपण ज्याला म्हणतो, आणि ते फुलामध्ये राहतात, तर त्या थ्रिप्सचं प्रमाण ह्या 2-3 वर्षामध्ये जास्त प्रमाणामध्ये वाढलेलं आहे। तर थ्रिप्सचं नियोजन करणं गरजेचं आहे। तर ते थ्रिप्ससाठी आपल्याला कोणत्या कोणत्या फवारण्या करायच्या आहेत हे सविस्तर शेड्यूल आपण दुसऱ्या व्हिडिओपासून चालू करणार आहोत। त्यानंतर दुसरा रोग आहे भुरी रोग। भुरी रोग हा जास्त प्रमाणामध्ये मिरचीवर येतो। हे प्रामुख्याने 2 रोग मिरची पिकावर जास्त येतात, पहिला थ्रिप्स आणि दुसरं भुरी रोग, हे प्रामुख्याने येतात। आणि जसं जसं आता इथून पुढे ऊन वाढल तसं तसं फुलगळ व्हायला सुरुवात होते, तर ही सुद्धा सर्वात मोठी समस्या आहे मिरची पिकाची। तर शेतकरी मित्रांनो, पुढचा व्हिडिओ सविस्तर घेऊन येणार आहोत, त्याच्यामध्ये थ्रिप्ससाठी आपल्याला कोणत्या फवारण्या करायच्या, भुरीसाठी कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला कोणती फवारणी घ्यायची आहे, आणि फुलगळ होऊ नये म्हणून अशा पद्धतीनं तिन्हीचेही नियंत्रण आपल्याला कशा पद्धतीनं करता येऊ शकतं असा व्हिडिओ घेऊन येणार आहोत। तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।